देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागलेत. पंतप्रधानांविषयी नाही तर एखाद्या गावगुंडाबद्दल बोललो असं स्पष्टीकरण पटोले यांनी दिलेलं असलं तरी या मुद्द्यावरनं भाजप मात्र पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करून केली आहे. या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी राज्य सरकारलाही लक्ष्य केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जशी कारवाई केली तशी कारवाई पटोलेंवरती करावी असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पटोले यांच्यावरती कारवाई होणार का याकडे लक्ष आहे. तर नाशिक आणि नागपूरमध्ये पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्येच पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली होती. आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी याविषयीची माहिती आपल्याला देतील. मुकुल, नाशिकमध्ये भाजपनं काय भूमिका घेतलेली आहे? नाशिकमध्ये तक्रार दाखल झाल्याचंही कळतंय पटोलेंविरोधात. ज्ञानदा, काल नागपूरमध्ये या स्वरूपाची पहिली तक्रार दाखल झाली होती. बावनकुळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर नाशिकचे पदाधिकारी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा म्हणजे साधारणतः 11 वाजेच्या सुमारास नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केलेली आहे. आपण बघितलं, 2 महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलेलं होतं. त्यानंतर कायद्याचा अभ्यास करून नाशिकचे पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला होता. त्यामुळे जसा नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तशाच स्वरूपाचा गुन्हा आता पटोले यांच्या विरोधात देखील दाखल करावा अशी मागणी भाजपाकडनं होती. त्यामुळे काल या स्वरूपाची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. जर 1-2 दिवसांमध्ये जर गुन्हा दाखल झाला नाही तर भाजप आक्रमकपणे आंदोलन छेडण्याच्या देखील तयारीत आहे. मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.